नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल वरती. ज्यात आज आपण बघणार आहोत की बीटेक एआय करावा की बीटेक एमएल अँड डीएस, दोन्ही पैकी कोणता कोर्स तुमच्यासाठी योग्य आहे किंवा कोणता कोर्स तुम्ही करायला पाहिजे तेच आपण यामध्ये बघणार आहोत. ज्यामध्ये आपण इलिजिबिलिटी, स्कोप, फीज आणि सगळ्यात शेवटी सॅलरी पण बघणार आहोत की दोन्ही पैकी नंतर किती सॅलरी मिळते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या, कारण असे व्हिडिओ मी आपल्या माय मराठीमध्ये आणत असतो. चला बघूया की बीटेक आर्टिफिशियल इंटेलिजन्स करावा की बीटेक मशीन लर्निंग अँड डेटा सायन्स करावा. तर बघा, सगळ्यात आधी आपण बघूया की इलिजिबिलिटी काय असते. तर बघा, दोन्हीसाठी इलिजिबिलिटी जी आहे ती आहे 12th सायन्स पास असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये तुमचा पीसीएम ग्रुप म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स हा ग्रुप असणं गरजेचं आहे. प्लस एंट्रन्स एक्झाम जसे की सीईटी असते, जेडब्ल्यूई असते, हे पण पास असणं तुमचं गरजेचं आहे, तरच तुम्ही बीटेक एआय किंवा बीटेक एमएल अँड डीएस ला ऍडमिशन घेऊ शकता. आणि जर फीज बघितली तर बघा, फीज जी असते 80,000 पासून ते 1,60,000 पर्यंत तुम्हाला प्रत्येक वर्षासाठी द्यावी लागू शकते. आता एक कॉलेज वरती पण डिपेंड असतं की काही कॉलेजची फीज असते ती यापेक्षा जास्त असते किंवा कमी पण असते. आणि जर स्कोप बघितलं तर बघा, जो दोन्हीचा जो स्कोप आहे तो जवळपास सेमच आहे, दोन्हीला स्कोप चांगला आहे. बघा, जर तुम्हाला बीटेक सीएस किंवा आय टी मिळत असेल, त्यांचा स्कोप जो आहे या दोन्ही पैकी जास्ती आहे. सीएस आय टी चा कोर्स आहे, स्कोप जास्ती आहे. जर ते मिळत असेल तर तुम्ही नक्की ते करा, आणि ते जर नसेल मिळत तुम्हाला ऍडमिशन, या दोन्ही पैकी तुम्हाला ज्याला ऍडमिशन मिळत ते तुम्ही करू शकता. फक्त ते एक हे आहे, तर तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही एआय साठी जाऊ शकता, किंवा जर तुम्हाला मशीन लर्निंग मध्ये डेटा सायन्स मध्ये जर जायचं असेल, डेटा सायंटिस्ट बनायचं असेल, तर तुम्ही बीटेक एमएल अँड डीएस ला जाऊ शकता. पण जर जवळपास सेम जो स्कोप जो असतो सेम असतो, त्यामध्ये तुम्हाला जास्ती फरक काही मिळणार नाही. म्हणजे सॅलरी असते ती पण जवळपास सेमच असते. बघा, ऑलमोस्ट सेम सॅलरी मिळते. सगळ्यात आधी जास्ती सॅलरी मिळते सीएस वाल्यांना, बीटेक सीएस, त्यानंतर बीटेक आय टी वाल्यांना असते, आणि त्यानंतर बीटेक एआय आणि एमएल डीएस यांना सॅलरी मिळते, जी की सॅलरी जवळपास तुम्हाला 9 लाखांपासून ते 14-15 लाखांपर्यंत पॅकेज तुम्हाला प्रत्येक वर्षासाठी मिळून जाईल. म्हणजे 14 लाखांपर्यंतचं पॅकेज असतं ते तुम्हाला प्रत्येक वर्षासाठी मिळून जाऊ शकतं. तुम्ही या दोन्हीपैकी तुम्हाला ज्यात इंटरेस्ट आहे त्यानुसार निवडू शकता, कारण दोन्ही कोर्स जवळपास सेम आहे, सेम सॅलरी आणि सेम स्कोप तुम्हाला इथे मिळतो. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती हवी असेल दोन्हीविषयी, तर तुम्ही फक्त कमेंट करा, मी त्याचं तुम्हाला उत्तर तिथे देऊन टाकेन.